मांगुरात वाढत्या वाहतुकीच्या समस्येने जनतेची कोंडी, जुना कोल्हापूर रस्ता बनला अवजड वाहनांना पर्याय। मांगुरात वाढत्या वाहतुकीच्या समस्येने जनतेची कोंडी, जुना कोल्हापूर रस्ता अवजड वाहनांना पर्याय। मांगूर हे गाव निपाणी तालुक्यातील एक चांदी व्यवसायाशी निगडीत असलेले चंदेरी गाव म्हणून ओळखले जाते। गावात विविध उद्योगधंदे वाढल्याने आर्थिक उन्नती बरोबरच भौतिक प्रगतीने गाव विकसनशील होत आहे, पण गावामध्ये वाहतुकीच्या समस्येने जनता मोठा कुटीला आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून यावर उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशस्वी ठरल्यामुळे जनतेचीच आता कोंडी झाली आहे। वाहतुकीला व बेजबाबदारांना शिस्त लावण्याची मागणी जनतेतून होत आहे। तसेच जुना शाहू महाराजकालीन रस्त्यावरून अवजड वाहनांची ये जा सुरू असल्यास वाहतुकीची समस्या मिटून वाहनधारकांना पर्यायी मार्ग निर्माण होणार आहे। कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारे गाव म्हणून मांगूरकडे पाहिले जाते। या गावातील प्रत्येक व्यक्तीचा संपर्क हकेच्या अंतरावर असणाऱ्या हुपरी येळगुड गावाशी आहे। घराघरात चांदी व्यवसायाचे जाळे पसरले आहे। गावात सहकारी संस्था, दूध व्यवसायाशी निगडीत बेकरी, शाळा, विद्यालय यामुळे मांगूरात नेहमीच वाहनांची, नागरिक, विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी असते। महाराष्ट्रातील हुपरी इचलकरंजीला मांगूर हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गावरून वाहतुकीची मोठी वर्दळ आहे। जवाहर साखर कारखाना, कागल येथे साखर कारखाने, व्यंकटेश्वरा, हलसिद्धनाथ, दत्त अशा अनेक असंख्य कारखान्यांना या भागातील ऊस मोठ्या प्रमाणात नेला जातो, त्यामुळे ऊस वाहतुकीची वाहने व बैलगाड्यांची संख्या ही भरमसाठ आहे। या मार्गावरून निप्पाणी हुपरी बसेसच्या फेरी आहेत, त्यामुळे मांगूर गाव एक मध्यवर्तीचे ठिकाण बनले आहे। हुपरी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत झाल्याने या भागातील कामगारांची दुचाकीवरून ये जा मोठी आहे। आता गावातील रस्ता अपुरा पडत आहे। वाहनांना शिस्त नसल्याने ग्रामस्थांना हा वाहतुकीचा प्रश्न सतावत आहे। बसस्टँड परिसरात अरुंद रस्ते, रिक्षा चालकांच्या रिक्षा व वाहनांच्या वर्दळीमुळे एखादा अपघात घडल्यावरच वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणार की काय, असा प्रश्न मांगूरवासियांतून व्यक्त केला जात आहे।